ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शिर्डीत साई भक्त आणि मंदिर सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. ऑनलाईन पासचे पैसे भरूनही पास मिळाला नाही, त्यामुळे भाविक संतप्त झाले. दर्शन मिळाल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. सुमारे 2 तासांपासून भाविक खुळंबलेत. साईनामाचं भजन गात भाविकांनी गांधीगिरी सुरू केली आहे. संस्थांचे अधिकारी भेटत नसल्यानं प्रवेशद्वारावर ठिय्या देण्यात आला. सिक्योरिटी का हमने बताया, मेरा पैसा कट गया. सिक्योरिटी ने अभी धक्के दिए सबको. अभी हम तो कह रहे हैं टेस्टी को बुलाना, या तो जाने दो हमें अंदर. जाने भी नहीं दे रहे. मुझे कह रहे हैं 2200 रुपए के. ये तो जाने दो अंदर. ऑनलाइन करो, ये करो, वो करो, पैसे को हमारे कटा देते, फिर बाद में ये गायब हो जाते वहाँ से. ये क्या चल रहा है सर? हैं, बाबा के दर्शन करने आए तो कम से कम इनको ये तो चाहिए ना कि हम दर्शन, चलो अपने पैसे काट लिए तो कोई बात नहीं, लेकिन अब हमको दर्शन तो कराए ना, वहाँ पे दर्शन तो कराना चाहिए ना. हरीश दिमोटे अपने प्रतिनिधि आता अपने सोबत आहेत. हरीश, बाबांच्या दरबारात श्रद्धेने हे सगळे आले, पण सबुरीचं काय? सबुरी का सुटते या सगळ्यांची? विलास, नक्कीच कुठेतरी या साई भक्तांची जी सबुरी आहे ती आता कुठेतरी संपताना आपण बघतोय. 7 ऑक्टोबरला जेव्हा साईबाबांचं मंदिर सुरू झालं आणि फक्त ऑनलाईन पास देण्याचा निर्णय जो आहे तो झालाय, त्यामुळे ही गोष्ट खरं तर अनेक भक्तांना माहीत नाहीये, कारण बाबांचे भक्त देशभरातून जगभरातून या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा त्यांना कळतं की ऑनलाईन पास घ्यायचा आहे, तर त्यासाठी ऑनलाईन साठी ते प्रयत्न देखील करतायत. पैसे कट होत आहेत मात्र पास मिळत नाहीये. असेच जे भक्त आहेत ज्यांनी ऑनलाईन पास काढण्याचा प्रयत्न केला आणि पैसेही कट झाले मात्र त्यांना पास काही मिळाला नाही, त्यामुळे आज शेकडो जे भाविक आहेत ते आज सगळे एकत्र जमले आणि त्यांनी साई मंदिराच्या 4 नंबर गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं होतं. जवळपास 3 तास हे आंदोलन सुरू होतं. साईबाबांचा जयघोष करत भजन गात ते सगळेजण त्या ठिकाणी बसून होते आणि त्यांच्या भावना ज्या आहेत त्या देखील संतप्त झालेल्या होत्या. पोलिसांशी त्यांची, पोलीस असतील किंवा तिथली सेक्युरिटी असेल यांच्याशी बातचीत झाली आणि त्यानंतर आता कुठेतरी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर 1 तासापूर्वी या हे आंदोलन आता स्थगित झालेलं आहे आणि ज्या लोकांचे ऑनलाईन पैसे कट झालेले होते अशा ज्या साई भक्तांना आहेत ते दर्शनाला सोडण्यात आलंय. त्यानंतर आता तिथे शांतता आहे, मात्र विलास कुठेतरी आता ऑफलाईन पास सुरू करण्याची गरज आहे, कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला होता की प्रशासनालय आणि ऑनलाईन पास काउंटर बंद, मात्र आता वेळ आलेली कुठेतरी दिसते की ऑफलाईन पास सुरू करणं गरजेचं आहे, कारण हजारो भाविक शिर्डीमध्ये येत आहेत आणि त्यांना बाबांचं दर्शन मिळत नाही, कारण हजारो रुपये खर्च करून एवढ्या लांबून लोक जेव्हा शिर्डीत येतात आणि बाबांचं दर्शन मिळालं नाही तर मात्र त्यांची नाराजी.